आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आमदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार. ड्रेनेज, कचरा, भाजी मंडई प्रश्नावर माझा आराखडा तयार. रावसाहेब माने. प्रभाग 8 क मधून सर्वसाधारण गटातून उभे असलेले रावसाहेब पांडुरंग माने हे बहुजन विकास आघाडीचे एक सक्षम उमेदवार आहेत. त्यांना इथल्या समस्यांची जाण आहे आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ते आमदार उल्हास पाटील यांच्या छत्रछायेखाली मैदानात उतरले आहेत. प्रचारा दरम्यान महानकरी न्यूज चॅनलशी बोलताना ते बरेच बोलके झाले. सर्वप्रथम आमदार उल्हास पाटील यांचं कौतुक करताना आमदार साहेबांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवला आहे असं सांगून त्यांच्यामुळेच आम्हाला काम करण्याची संधी मिळत आहे असं स्पष्ट केलं. त्यांनी दाखवलेला विश्वास प्रभागात काम करून सार्थ ठरवणार असल्याची ग्वाही रावसाहेब माने यांनी दिली. यावेळी आपल्या व्हिजन बद्दल सडेतोड बोलताना त्यांनी मतदारांच्या मनात दबलेल्या आवाजाला मोकळं केलं. ड्रेनेज, कचरा याबाबतचे संकल्प तसेच भाजी मंडई यासह नेहमीच्या रस्ते, गटारी आणि पददिवे याबाबतचा आराखडा त्यांनी मतदारांसमोर मांडला. महानकारी न्यूज साठी शिरोळच्या प्रभाग 8 मधून संदीप इंगळे. नमस्कार. आज होऊ घातलेल्या शिरोळ नगरपालिका निवडणुकीत 2018 मध्ये शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीतून मी निवडणूक लढवित आहे. प्रभाग क्रमांक 8 मधून माझी उमेदवारी आमच्या नेत्याने सामान्य कार्यकर्त्याला उमेदवार देऊन आमच्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहून आम्ही इथून पुढे जनतेची कामं करणार आहे. कुठेही जनतेच्या विश्वासाला तडा न जाऊ देता प्रभाग क्रमांक 8 मधून जी गटरी जे ड्रेनेज व्यवस्था झालेल्या आहेत गटरी, पण त्या निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत. त्या गटरीची सुधारणा करून आणि जिथे गटरी नाही त्या गटरी करून रस्ते करून दिवाबत्तीची सोय करण्याचा माझा मानस आहे. आणि प्रामुख्याने 8 वॉर्डात दसरा चौकात जो कचरा डेपो आहे तो हलवण्याचा आणि त्या कचऱ्याचं विघटीकरण करून घनकचरा, सेंद्रिय जर जैविक पद्धतीनं कचऱ्याचं विघटन करून ती शेतीसाठी उपयोगात आणणार आहे. आणि ड्रेनेज जे गटरीचे पूर्ण शिरो गावाला जो प्रश्न भेडसावत आहे ते जे गटरीचं पाण्याचं एकत्रीकरण करून त्याच्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून ती शेतीसाठी उपयुक्त आणणार आहे. त्यातून मला दोन कारण साध्य करायचे आहेत. एक म्हणजे जे आपण ड्रेनेज नदीला सोडतोय ती नदी आपण प्रदूषण करणार कारणीभूत ठरते आणि ती प्रदूषण मुक्त करण्यासाठी आणि त्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मी ते भाजी मंडईचा विषय आहे ती प्रत्येक प्रभागात भाजी मंडईची जागा देऊन भाजी मंडईचे व्यवस्थापन करणार आहे.